आज या ठिकाणी बोज्या परिवार, अनमल परिवार व बोरा परिवाराच्या वतीने या कोरोना विषाणू महामारीमुळे जो आर्थिक संकट निर्माण झालेला आहे, तर त्यासाठी फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आज आम्ही या ठिकाणी 100 किराण्याचे कॅरी बॅग, जे गरजूवंत आहेत, ज्यांना खरंच उत्पन्नाचं साधन नाही, खायला नाही, अशा लोकांना आम्ही या ठिकाणी वाटप करीत आहोत। वाटप करण्यामागचा एकच उद्देश आहे की वाटप करणं हा उद्देश महत्त्वाचा नसून या गोरगरिबांना आधार देणं, ज्यांना खायला नाही त्यांना अन्न देणं हे महत्त्वाचं आहे। कारण की आपण आज परिस्थिती पाहतो की कोणतंही उत्पन्नाचं साधन या गोरगरिबांना राहिलेलं नाही आणि अशा परिस्थितीत जीवन काढणं त्यांना अशक्य झालेलं आहे। तर यासाठी आज आम्ही पद्मशाली समाजातील बोज्य परिवार, अनमल परिवार व बुरा परिवाराच्या वतीनं हा किराणा साहित्य वाटप करीत आहोत। आणि आम्ही आमच्या समाजातीलच नाही तर इतर समाजातील लोकांनासुद्धा आवाहन करतो की ज्यांची परिस्थिती आहे लोकांना काहीतरी देता येईल अशा लोकांनी फूल नाही फुलाच्या पाकळीप्रमाणे खाडीच्या वाट्याने का होईना मदत करावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो। बज्जा परिवार, बुरा परिवार व अनमल परिवार यांच्यातर्फे त्या किराणाचं किट वाटप करत आहोत। तरी आज या करोनामुळं पूर्ण जगात जे आज हाहाकार निर्माण झाला आणि गोरगरिबांनी जे त्रास उरायला त्यांचा एक छोटा मदत म्हणून आमच्या या तिन्ही परिवारातर्फे एक छोटासा किराणाचं किट वाटप करण्याचा प्रयत्न करतो। अनमल परिवार, बुरा परिवार व बोज्या परिवारातर्फे आम्ही किराणा किटचं साहित्याचं वाटप करतो आहे। या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की आज लॉकडाऊनला साधारण 67 दिवस झाले आणि ह्या 67 दिवसात वेगवेगळ्या लोकांचे जसे हाल होतात आहे जे जवळून पाहिलेलं आहे, आपण किती मदत करतो आहे, काय मदत करतो आहे, याहीपेक्षा मदत करण्याची एक नीतिमत्ता म्हणून आम्ही पूर्ण फुलाची पाकळी म्हणून हे करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यानिमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की सढळ हाताने ज्यांना जेवढं जमल त्यांनी तेवढं मदत करावी, म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही आपल्याला परिसरामध्ये मदत करण्यासारखे जे परिवार असतील त्यांना आपण आत्ता उभं राहून त्यांना आपल्यासोबत सामील करून घेण्याची गरज आहे। ज्या आपण सगळे उभं राहून जर मदतीचा हात दिला तर या कोरोना विषाणूवर जे काय उपासमारीची आज वेळ आहे त्याच्यावर नक्कीच आपण मात करू, याबद्दल काही खात्री नाही। परत एकदा सगळ्यांना हेच आवाहन करू इच्छितो की ज्यांना जेवढं जमल त्यांनी तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करा।